मित्रांनो, वर्क फ्रॉम होम सुरू झाल्यानंतर पाठची वाट कशी लागते हे आपल्याला कळलेलंच आहे. आणि आंघोळीचा तर काही प्रश्नच येत नाही. त्यातल्या त्यात आता पावसाळा सुरू झाला आहे, मस्त गॅलरीत उभे राहा आणि इकडे आंघोळ नका करू. पण आंघोळ नाही केली तरी आता काही फारसा वाटत नाही. आणि आत्ताच आईने आंघोळ नाही करण्याचं ऐकून मागणं बादलीतला मग उचलला आणि मला मारलेला आहे. आंघोळीला जाऊन येतो बोललो आणि आपण गेलोच नाही. यात पण एक वेगळीच मजा असते. वर्क फ्रॉम होम करत असताना घड्याळाच्या काट्याकडे कधीच लक्ष जात नाही. शिवाय शेवटचा एक तास, एक तासामध्ये आपण दिवसभराचं 9 तासाचं काम करून टाकतो, हो की नाही? आणि असा पाऊस पडत असेल तर काम करायला अजूनच कंटाळा येतो. कंटाळा आल्या आल्या बॉसचा फोन पण त्याच क्षणी येतो, म्हणून सगळं विसरून आपल्याला लगेच कामाला लागावं लागतं. पण वर्क फ्रॉम होममुळे आपल्याला आपल्या कुटुंबासोबत वेळ घालवता येतो, बरोबर ना? मग आई म्हणते अरे जरा पाण्याची बाटली भरून घे, पप्पा म्हणतात अरे कपडे इस्त्रीला देऊन ये किंवा इस्त्रीसुद्धा कर, आणि भाऊ बहीण जर घरी असलेच ती तर वेगळीच धुमाकूळ आहे. तुमचा वर्क फ्रॉम होमचा काय एक्सपिरियन्स आहे हे मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. आता मी कामाला लागतो, नाहीतर मला वर्क फ्रॉम ऑफिसची शिक्षा दिली जाईल. चला, हा व्हिडिओ कसा वाटला आहे नक्की सांगा आणि कमेंट सेक्शनमध्ये तुमची प्रतिक्रिया नक्की कळवा. चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा. भेटत राहूया अशाच व्हिडिओच्या माध्यमातून. टाटा, स्प्रेड लव.